नमस्कार, मी आनंद अशोक गुरव. मी मधुश्री पार्कमध्ये 16 साली इथं फ्लॅट घेतला होता. त्यावेळी मला या अतुल हे मेहता साहेब आणि नाईक साहेबांनी इथं या एवढ्या एवढ्या अम्युनिटीज आहेत आणि स्विमिंग पूल आहे, सगळ्यांना सेपरेट पार्किंग आहे, पाण्याची व्यवस्था चांगली आहे हे बघून आम्ही आणि ह्या सगळा परिसर बघून आम्ही हा फ्लॅट घेतला. पण इथं आल्यावर आमचं एक तर सेल्डेट खूप उशिरा करून दिलं आणि अम्युनिटीज ज्या सांगितल्या होत्या त्या कुठल्याच अम्युनिटीज आमच्या पूर्ण झाल्या नाहीत. आणि इथं जे ओपन पार्किंग आम्हाला दिलं आणि आमच्यानंतर ज्यांनी फ्लॅट घेतला त्यांना हे त्यांना क्लोज पार्किंग ज्यादा पैसे देऊन पार्किंग करून दिलं आहे. आणि त्या ज्या खाली ज्या रूम्स आहेत त्या रूम्समध्ये यांचे पार्किंगमध्ये रूम्स तयार करून तिथं त्यांचे बिल्डरांची लोकं राहायला आहेत. आणि पार्किंग आमच्या गाड्या सगळ्या अशा ओपनवरच असतात. तरी हे सगळं बघून आम्ही 5-6 लोकांनी रेरा कोर्टात जाऊन कंप्लेंट दिलेली आहे. त्या तिन्ही बिल्डिंगची लोकांनी मिळून रेरामध्ये गेलेत आणि ती आमची फेब्रुवारीमधून पासून केस चालू आहे. तरी आज ती केस आमची न्यायिक व्यवस्थावर विश्वास असल्यामुळे आम्ही ती केस टाकलेली आहे. तर ह्या गोष्टी जर आम्हाला मिळाल्या नाहीत तर आम्ही ही सगळी सोसायटी मिळून आंदोलन करू. आणि आम्हाला तिन्ही बिल्डिंग मिळून एक सोसायटी आम्हाला पाहिजे. सेपरेट सोसायटी आम्हाला नको आहे. आणि न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि हे आम्हाला ह्या ते तिकडं न जाता गोडी गुलाबीत आम्हाला हे करून देतील अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार, मी प्रियांका संतोष खदा. मी मधुश्री पार्कमध्ये राहते, देवधर बिल्डिंग 105. काल रात्री 7:30 माझी कन्या खाली खेळत होती आणि वरून 7व्या माळ्यावरून त्या ह्याचं चिनार बिल्डिंगच्या स्लॅबचं सगळे खाली पापुंद्रे पडले. त्या टायमिंगला माझी मुली तिच्या मैत्रिणी खेळत होत्या. त्यावेळी जर काही अपघात झाला असता तर कोणी जबाबदार राहिलं असतं? आणि त्या क्षणी तिथं मेहता साहेब आले होते. एवढा मोठा आवाज होऊन सुद्धा ते तिथं आले नाहीत ही मोठी दुर्दैवी ही आहे की बाबा त्यांनी एवढं दुर्लक्ष केलं. मुलं खाली खेळतायत, आवाज येतोय, तर त्यांनी जाऊन बघायला पाहिजे होतं की काय पडले. ते तिथून त्यांच्या ऑफिसमध्ये गेले पण ते बघायला सुद्धा आले नाही. या क्षणी जर मुलांना काही झालं असतं तर कोण जबाबदार राहिलं असतं? ते खरं सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर हे केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आम्ही कुठं फिरताना मेहता साहेब अरे मेहता साहेबाला जायचं नाही, इकडं तिकडं जायचं नाही, त्यांच्या ऑफिसच्या समोरून जायचं नाही, मंदिराच्या कडून जायचं नाही. मंदिराला 12 कुलूप लागतं. कुठल्या मंदिराला कुलूप लागतं? सगळे मंदिर उघडेच असतात ना. लॉकडाऊनमध्ये फक्त 2 मंदिरं बंद राहील मान्य करतो आम्ही, पण सतत मंदिरं काय बंद? म्हातारी वगैरे माणसं असतात, सकाळी बसतात, संध्याकाळी बसतात. 8 वाजली की कुलूप मंदिराला बंद, दरवाजा कुलूपच. मुलांनी फुलं तोडायची नाही, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही, सतत मुलांवरती बर्डन. आले मेहते की अरे मेहता आले, सगळी मुलं घरात पळत येतात. असं नाही पाहिजे ना. तुम्ही आमच्या मुलांनी हे ग्राउंड वगैरे बघूनच आम्ही सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलाय की बाबा मुलं मनसोक्त खेळतील, फिरतील, हे करतील. आजकाल मुलांना खेळायला भेटतंय का ग्राउंड? इथं भेटलंय आम्हाला म्हणून आम्ही इथं फ्लॅट घेतले. पण इथं दरवेळेस त्यांचं बर्डन, बाबा नाईक आले, मेहता आले, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही, इथं गाडी पार्किंग करायची नाही, तिथं गाडी पार्किंग करायची नाही, पार्किंगच्या बाहेर जरा सुद्धा गाडी नाही आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आम्हाला चुकीच्या वाटतात. पहिली गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या सोसायटीतल्या लोकांना आमच्या म्हणजे बंधूंपासून धोका नाहीये, तर धोका बिल्डर लोकांपासून आहे. त्यांना त्यांची मनमानी करायची आहे, ती आम्ही चालून देणार नाही. पहिली गोष्ट की आमच्या बंधूंनी आमच्यासाठी आवाज उठवला. त्यांची काही वैयक्तिक स्वतःची काही पर्सनल दुश्मनी नाहीये कोणाबरोबर. त्यांनी जे आवाज उठवलेला आहे तो फॅमिली म्हणजे पूर्ण सोसायटीसाठी, मंदार बिल्डिंग, चिनार बिल्डिंग आणि देवधर बिल्डिंग ह्या सोसायटीसाठी पूर्ण त्यांनी आवाज उठवलेला आहे. म्हणजे आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार ह्या गोष्टीत. आणि आम्ही एकदम आवाज उठवायला गेलो की बिल्डर लोक सरळ आमच्यावर केस करतात, ही चुकीची गोष्ट आहे. त्यांनी पर्सनल गोष्टीसाठी आवाज उठवलेला नाहीये. जे काय आहे ते सोसायटी थ्रू चाललेलं आहे. आणि जिथं जाऊ तिथं आम्ही सोसायटीची माणसं त्यांना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करणार का? तर वैयक्तिक ते आमच्या भल्यासाठी चाललंय. हे जे चाललंय ते सगळं आमच्या सोसायटीच्या भल्यासाठी चाललंय. आणि ह्याला आम्ही क्लिअर खट्ट म्हणजे दोन्ही बिल्डरांविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करू जर त्यांनी गोडीत आम्हाला काही करून देत नसतील. नमस्कार, माझं नाव रोलँड, मी देवधर मध्ये राहतो, 202 सेकंड फ्लोअरला. आम्ही आलो जेव्हा फ्लॅट घ्यायला तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, नाना नानी पार्क आणि पार्किंग वगैरे सगळं देण्यात येईल. जेव्हा आम्ही इथं फ्लॅट घेतला
आमचा ॲग्रीमेंट झाल्यानंतर आम्हाला सेल डीटला पण फार उशीर झाला आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टी लहान लहान गोष्टीसाठी त्यांच्याकडे जायचो. आमचं पाणीचं लिकेज आहे, आमचं वॉटर लिकेज आहे, आमचं कोप नळाचा प्रॉब्लेम आहे, कोपडी येतात ते कमोटमधून पाणी येतात ते सर्व सांगून सांगून सर्व फॅक्ट्स नंतर ते हळूहळू करून दिलं. अजूनपर्यंत ते प्रॉब्लेम झालंच नाही सॉल्व. आता तुमच्या प्रमुख मागण्या काय असणार आहे? आमचं प्रमुख मागणी की आम्ही आता ते बिल्डर आम्हाला अजूनपर्यंत सोसायटी करून देत नाही आहे, तर बिल्डर नाईक सर आणि अतुल मेहता हे दोघं बिल्डर्स आहे ते अजून आम्हाला सोसायटी करून देत नाही. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही स्वतः सोसायटी करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याच्यामध्ये ते अडथळा निर्माण करतात, ते आमचा फोडाफोडी करतात, ते आमचे जे मेंबर्स आहेत त्यांना ते काय काय म्हणजे हमेस जागून त्यांना वेगळं करतात आणि आम्हाला सोसायटी करायला ते देत नाही. मेन प्रॉब्लेम आणि त्यांचा रेराचा मुदत पण होता, ते मुदत पण त्यांची संपली. आतापर्यंत आम्हाला गडूळ पाणी येते, पाणीमध्ये फुल एवढा वास येतो ते आम्ही मुलं पण पिऊ शकत नाही, आम्ही पण पिऊ शकत नाही. अजून एक ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही आहे. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, पार्किंग कोणाला व्यवस्थित नाही आहे आणि ओपन पार्किंग पण ते विकत आहे आणि क्लोज पार्किंगमध्ये ते सर्व रूम बनवत आहे आणि म्हणून आम्ही ते रेरामध्ये आमची कंप्लेंट केली. ते रेरामध्ये ॲक्च्युली अजून आमचं हे चालू आहे, प्रोसिजर चालू आहे. शासनावर आमचा विश्वास आहे, ते कायदा व्यवस्थेवर आम्ही विश्वास आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट वनिता भुसले पाटील, मधुश्री पार्क सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, वाडीफाटा. मी ह्या सोसायटीमध्ये ओनर आहे आणि आमचे बालाजी ट्रस्ट आणि कंट्रक्शन्स, बालाजी कंट्रक्शन्स आणि पार्श्वनाथ असोसिएट, त्यांचे जे पार्टनर आहेत दोघं जणी बिल्डर आमचे, मेहता अतुल मेहता आणि सुनील नाईक, हे दोघं जणी. तर ह्या दोघांनी ज्यावेळेस आम्ही इथं फ्लॅट घेतले त्यावेळेस त्यांनी आम्हाला भरपूर अम्युनिटीज दिल्या होत्या की ह्या ह्या गोष्टींच्या अशा अशा अम्युनिटीजप्रमाणे आम्ही फ्लॅट घेतले होते. ही सगळी सुविधा बघूनच आम्ही फ्लॅट घेतलेले साहेब, पण आहे ना त्यांनी एकही गोष्ट आमची पूर्ण केली नाही. आम्हाला जर त्यांनी ह्या गोष्टी आता नाही करून दिल्या वेळेत तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन करू. सर्व महिला पुरुष जेंट्स आम्ही सर्वजण म्हणून कलेक्टर ऑफिसला बिल्डरांच्या विरोधात आंदोलन करू.